हाय फ्रेंड्स, मी मयुरी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत मेथीची मसाला भाजी शेंगदाणे लावून। हे शेंगदाणे घेतले आहेत मी इथे, हे भाजून घ्यायचे आहे आपल्याला। आणि मिरच्या घेतल्या आहेत मी हिरव्या, ह्या पण भाजून घ्यायच्या आहे। तेल नाही टाकलं आहे मी, तसंच भाजून घेते फक्त तव्यावरती। आणि वाटणाला आपल्याला आणखी कोथिंबीर लागणार आहे। आता मी मसाला काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये। मी इथं कोथिंबीर टाकली, लसूण टाकते आता, आणि भाजलेल्या हिरव्या मिरच्या आणि भाजलेले शेंगदाणे टाकून घेऊया आपण इथे आता। आणि हा मसाला आता आपल्याला वाटून घ्यायचा आहे। याच्यामध्ये मी आता बाकीचे मसाले टाकते, मीठ टाकून घेऊया आणि हळद थोडीच घेते मी इथे, कारण आपल्याला हिरव्या कलरची भाजी बनवायची आहे। आणि धनिया पावडर टाकते आणि गरम मसाला नाही घेत आहे मी इथे। आता हे वाटण आपण वाटून घेऊ मिक्सरला। बारीक वाटायचं आहे, एकदम जास्त पण बारीक नाही करायचं आहे, थोडं जाड राहील असं ठेवायचं आहे। हे बघा, वाटणं इथे असं तयार झालं आहे आपलं। चला आता आपण भाजी बनवूया। कढई ठेवली आहे मी गॅसवर इथे, याच्यामध्ये आता 2-3 पळ्या तेल टाकणार आहे मी। तेल चांगलं कडक गरम झालं की त्याच्यामध्ये फोडणीला मी आता जिरा आणि मोहरी घालते। जिरा आता तडतडायला लागलं आहे आपल्या इथे। आणि आता मी मेथी जी घेतली होती ती धुवून स्वच्छ मी बारीक चिरून घेतली आहे। आता आपण ती याच्यामध्ये घालून घेऊया आणि मस्त मिक्स करून घेऊया। भाजी शिजल्यावर थोडी कमी होते, आता भाजीला पाणी सुटेल ते पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। हे बघा असं पाणी येत आहे, हे पूर्ण आटवून घ्यायचं आहे इथे, म्हणजे भाजीला कच्चापणा वाटत नाही मग अजिबात। हे बघा कोरडी झाली आहे भाजी एकदम। आता याच्यामध्ये मसाला घालून घेऊ आपण। छान कलर आला आहे मसाल्याला पण इथे। कोथिंबीर टाकली होती त्याच्यामुळे, आता हे पण मिक्स करून घेऊया। आणि तुम्हाला अशी जर घट्ट ठेवायची असेल तर तुम्ही अशीच ठेवू शकता, फक्त याच्यावर एक झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची। मला रस्सा भाजी करायची आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे। आता हे 2-3 मिनटं होऊ देऊ आपण तेल सुटेपर्यंत थोडं। बघा तेल सुटायला लागलं आहे इथे। आता मी याच्यामध्ये पाणी ॲड करते, बघा छान दिसते मस्त। मिक्स करून घेऊ परत एकदा, कढईला लागली नाही पाहिजे भाजी खाली। आता पाणी टाकून घेऊ याच्यामध्ये। आणखी मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे, कारण ही भाजी आपल्याला 3-4 मिनटं शिजवून घ्यायची आहे, त्याच्यामुळे ती थोडी आणखी मग घट्ट होईल। त्यासाठी मी आधी अर्धा ग्लास पाणी टाकून घेते। भाजीला जर काही नसेल तर ही भाजी बनवून तुम्ही खाऊ शकता, छान लागते ही भाजी चवीला। गावाकडे पण ही भाजी भरपूर खातात। छान मिक्स करून घेऊ इथे। हे बघा कन्सिस्टन्सी पण अशी पाहिजे आपल्याला। आणि आता झाकण ठेवून वाफ काढून घेऊ। ही बघा भाजी तयार आहे आपली। भाजी करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।